नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो शेतीसाठी वापरली जाणारी जमीन इतर कोणत्याही उद्देशाने म्हणजेच घराच्या बांधकामासाठी उद्योगधंद्यासाठी किंवा जमिनीची प्लॉटिंग करून विक्री करण्यासाठी आपल्याला जमीन येणे म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर करणं ही आवश्यक असते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आणि इत्यंभूत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला जमीन येणे करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सविस्तरपणे समजू शकेल आणि जे काही जमीन येणे करण्याची जे काही टप्पे आहेत अर्ज कसा करायचा त्यावरती किती पद्धतीने आपल्याला टॅक्स भरावा लागतो आणि याची प्रक्रिया कशी असणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायक दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जी कोणतीही शेत जमीन असेल तिचा शेतजमीन हा शिक्का पुसून तिला बिगर शेती करणे याचं जे काही रूपांतर प्रक्रिया असतं याला जमीन येणे प्रक्रिया असं म्हटलं जातं ए नॉन एग्रीकल्चर जमीन करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र आपल्याला सर्वप्रथम तयार करावी लागतात ते बघूया सर्वप्रथम आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळणारा फॉर्म हा आणावा लागतो ला या फॉर्मवरती कोर्ट फीचा पाच रुपयाचा स्टॅम्प आपल्याला लावावा लागतो त्यानंतर आपल्याला जमिनीचा जो काही सात आहे तो जमिनीचा सात आणि मालकी क्षेत्रफळ दर्शवणारा उतारा हा आवश्यक असतो जमिनीचे फेरफार उतारे जमिनीच्या विक्री खरेदीच्या ज्या काही नोंदी असतात त्या सर्व ते उतारे आपल्याला आपल्याला सादर करावे लागतात जमिनीचा आठ उतारा जमिनींच्या फेरफारांची इत्यंभूत माहिती देणारे उतारे आपल्याला जमा करावे लागतात भूमी अभिलेख कार्यालयातून मिळणारा जमिनीचा नकाशा जमिनीची सीमा आणि क्षेत्रफळ त्यामध्ये संपूर्णपणे दाखवलेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर जर आपल्याला एखाद्या बांधकामासाठी इमारतीसाठी येणे करायचे असेल तर त्या बिल्डिंगचा प्लान म्हणजेच बांधकाम नकाशात तपशीलवार असणं आपल्याला आवश्यक असतं आणि तो येणे करत असताना आपल्याला सबमिट करावा लागत असतो त्यासोबतच आपल्याला काही ना हरकत प्रमाणपत्र सुद्धाही घ्यावे लागत असतात जे काही आपली संबंधित ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा जे काही आपले नगरविकास विभाग असेल यांच्याकडून आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र हे मिळवावं लागतं त्यानंतर आपल्याला जमीन मालकीचे पुरावे जोडावे लागत असतात मग त्यामध्ये आपण जमीन खरेदी विक्रीचं जे काही सेलडीड असेल विक्री खत असेल हे आपल्याला आवश्यक असतं त्यानंतर जमिनीचा चालू सात बारा उतारा म्हणजेच जो काही सध्याचा लेटेस्ट सात बारा उतारा ज्यावरती सर्व माहिती असेल हा उतारा सादर करणं आवश्यक असतं जर आपली जी काही शेतजमीन आहे ती राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग जलदगती महामार्ग म्हणजेच एक्सप्रेसवे या मार्गांच्या जर जवळून जात असेल तर सदर प्राधिकरणाची आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा या अर्जासोबत सादर करावे लागत असतात जर गाव पातळीवरील शेतकरी सहकारी विकास सोसायटी यांच्याकडून जर आपण कोणतेही कर्ज किंवा त्या जमिनीवरती कोणताही बोजा नाही याचं ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला किंवा एन ओ सी ही आपल्याला तेथून मिळवावी लागत असते त्यानंतर आपल्याला जावं लागत असतं ते आपल्या गावातील तलाटी यांच्याकडे जमिनीच्या कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी सदरील जमीन ही अधिकृत नाही आहे किंवा प्रकल्प बाधित अशी ती जमीन नाही असा उतारा आपल्याला तलाटी यांच्याकडनं मिळवावा लागत होतच जर जमीन मुंबई वहिवाट आणि शेती कायदा एकोणवीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत येत असेल तर आपल्याला त्रेचाळीस त्रेसष्ट नुसार परवानगी असलेला दाखला किंवा प्रमाणपत्र हे या अर्जासोबत जोडावं लागत असतं आता हे झाले आवश्यक कागदपत्रे आता आपण बघूया जमिनीचा येणे अर्ज करायचा असेल तो आपल्याला कशा पद्धतीने आपण दाखल करू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला जो काही येणेचा अर्ज आहे जमीन आकृषित करण्याचा तो आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तो अर्ज हा दाखल करावा लागत असतो यानंतर आपण जी काही संपूर्ण कागदपत्रांची फाईल ही जमा केलेली आहे ती आपली कागदपत्रे आपल्याला जमा करावी लागतात आणि ती अधिकारी हे तपासच असतात त्यानंतर आपल्या जमिनीची जी आहे ती स्थान पाहणी होत असते म्हणजेच काही प्रकरणांमध्ये जे काही सरकारी अधिकारी असतात ते प्रत्यक्षात येऊन जे काही आपली शेतजमीन आहे त्या शेतजमिनीचं निरीक्षण हे करू शकतात त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदार यांना शिफारस येत असते तहसीलदार आपल्या अर्जाची शिफारस करण्यासाठी एक अहवाल तयार करून तो जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करत असतात म्हणजेच आपण जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करतो त्यानंतर त्या जमिनीची कागदपत्रांची तपासणी होते त्यानंतर जिल्हाधिकारी तहसीलदार यांना एक पत्र पाठवतात त्यानंतर तहसीलदार त्यांच्या स्तरावरनं जमिनीची पाहणी करतात कोणतेही प्रकल्प बाधित नाहीये किंवा जमिनीत वरती कोणतीही अडचण नाही हे चेक करून तसा अहवाल ते परत जिल्हाधिकारी यांना सादर करत असतात जिल्हाधिकारी यांचा निर्णय कसा होतो तेही बघूया जिल्हाधिकारी सर्व बाबींचा विचार करून जमीन येणे करण्याचा निर्णय घेतात त्यानंतर येतं ते म्हणजे सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे शुल्क भरणे आता आपण बघूया जमीन येणे करण्यासाठी आपल्याला किती टॅक्स हा भरावा लागत असतो तर मित्रांनो शेत जमिनीचे व्यावसायिक जमिनीत जर रूपांतर करायचे असेल म्हणजेच आपल्याला प्लॉटिंग करून विक्री करायची असेल किंवा त्यावरती बांधकाम करायचं असेल घराचे बांधकाम सोडून जर त्यावरती आपल्याला एखादा व्यवसाय कंपनी उभारायची असेल तर अशा वेळेस आपल्याला जो काही सरकारी जमिनीचा बाजारभावाच्या पंच्याहत्तर टक्के इतका टॅक्स हा भरावा लागाव असतो आता काही जिल्ह्यानुसार गावानुसार हा टॅक्स बदलू शकतो यामध्ये कमी जास्त होऊ शकतो याची सविस्तर माहिती तुम्हाला आपले जे काही तहसील कार्यालय असेल तेथे मिळेल किंवा आपण आपल्या जमिनीचा ऑनलाईन सरकारी बाजारभाव सुद्धा चेक करू शकतो त्याच्यावरती आपण सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ बनवलेला आहे तोही भी व्हिडिओ आपण पाहू शकता आता पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे जर शेतजमिनीचे आपल्याला राहावयाचे म्हणजे तेथे जर घराचे बांधकाम करायचे असेल त्याकरता जर रूपांतरित करणार असो तर त्याकरता आपल्याला पन्नास टक्के एवढा नाजराना किंवा टॅक्स भरावा लागत असतो त्यानंतर जर शेतजमिनीचे जे काही रूपांतर आहे ते सरकारी जमिनीत करायचे असेल रूपांतर तर त्याला भावाच्या वीस टक्के आपल्याला टॅक्स भरावा लागतो जर शेत जमिनींचे औद्योगिक जमिनीत जर रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजारभावाच्या वीस टक्के एवढ्या आपल्याला टॅक्स हा येथे भरावा लागत असतो तर मित्रांनो ही झाले बाबाची जमिनीची संपूर्ण प्रक्रिया त्यानंतर येतं ते म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र मिळते म्हणजेच आपली जमीन येणे होते आणि ही संपूर्ण प्रक्रिया येथे पूर्ण होते आता नवीन महसुली कायद्यातील सुधारणांनुसार आता जर आपल्याला बांधकाम परवानगी म्हणजेच जर एखाद्या प्लॉटवरची बांधकामाची परवानगी आपल्याला आधीच मिळाली असेल तर येणे करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र परवानगीची आवश्यकता आता इथून पुढे असणार नाही आता याची जी काही ऑनलाईन प्रक्रिया आहे बांधकाम परवानगीची आणि येण्याची तीही एकदा समजून घेऊया आपल्याला जर बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणालीनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली ही काही ठराविक जिल्ह्यातच ही सुविधा उपलब्ध आहे त्यानुसार आपण अर्ज करू शकतात आपलाही जी काही शेतजमीन आहे ती अंतिम विकास आराखडा जर आपण राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा प्रसिद्ध झाला असेल त्या पद्धतीचे प्राधिकरणाने नगरपालिकांनी महानगरपालिकांनी यांनी जाहीर केलं असेल तसे नकाशे उपलब्ध झाले असतील तर आपल्याला स्वतंत्र येणे परवानगीची आवश्यकता नसते आपण बांधकाम परवानगीकरता अर्ज करतानाच आपले जमिनीतसुद्धा येणे होत असते फक्त त्यावरती जो काही टॅक्स असेल तो आपल्याला तिथे भरावा लागत असतो आता बघूया भोगवटदार वर्ग एक आणि भोगोडदार वर्ग दोन या वर्गातल्या जमिनीबाबतही येणे करण्याची प्रक्रिया आता सोपी झालेली आहे भोगवडदार वर्ग एक आणि दोनच्या जमिनीची येणे करण्याबाबतची नवीन सुधारणा काय आहे तेही बघूया कोणत्याही गावाच्या गावठाण हद्दीपासून दोनशे मीटरच्या आत असल्या जमिनींसाठी येणे परवानगीची आता, आता आवश्यकता नाही आपल्याला फक्त ती शेतजमीन येणे करण्यासाठी जो काही टॅक्स असतो तेवढाच टॅक्स आपल्याला भरावा लागत असतो भोगवटदार वर्ग एक आणि दोनच्या जमिनींच्या एने करण्याची ज्या काही नवीन सुधारणा आहेत तेही बघूया भोगवटदार वर्ग एकच्या जमिनींचा मालक हा स्वतः शेतकरी असतो या जमिनींच्या खरेदी विक्रीवरती सरकारचे कोणतेही निर्बंध नसता जर या जमिनीवरती बांधकाम करायचे असेल तर बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीममध्ये प्रथम स्वरूपात हा अर्ज करावा लागतो त्यानुसार आपल्याला जो काही टॅक्स असेल तो आपल्याला भरावा लागत असतो त्यानंतर रूपांतर कर म्हणजे टॅक्स भरल्यानंतर बांधकाम परवानगी सोबतच अकृषिक उपयोगाची सण सुद्धा आपल्याला ही ऑनलाईन मिळत असते आता बघूया भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी जर आपल्याला एने करायची असेल तर त्या कशा पद्धतीने करता येतात भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनींच्या हस्तांतरणासाठी शासनाची सेपरेट परवानगी आवश्यक असते नवीन सुधारणांनुसार नजराना आणि इतर शासकीय रकमेची देणगी दिल्यास आणि तहसीलदारांची जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असल्यास बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टममध्ये बांधकाम परवानगी आणि अकृषिक उपयोगाची सनतसुद्धा दिली जाऊ शकते तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत की आपली जी काही शेतजमीन असेल ती जर आपल्याला येणे करायची असेल ती येणे आपण कशा पद्धतीने करू शकतो त्याकरता कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत याची संपूर्ण प्रक्रिया आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत हो शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद